नमस्कार ॲग्रोन मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक बातम्या राज्यात मोसंबी दर दबावातच कापसाचे दर तेजीत राहणार यंदा उडीत भाव खाण्याची शक्यता मकाचे दर टिकून राहणार आणि पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश पंजाब आणि गुजरात या राज्यात महत्त्वाच्या बटाटा उत्पादक राज्यांमध्येही दर तेजीत आहेत देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या बटाटा उत्पादक पश्चिम बंगालमध्ये दर गेल्या वर्षीपेक्षा साठ टक्क्यांनी अधिक आहेत मात्र बटाटा दर का सुधारले बटाटा दरातील बुलेटिनच्या शेवटी राज्यात सध्या मोसंबीची काढणी सुरू आहे पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे यंदा आधीच कमी फळ लागली त्यातच सध्या होत असलेल्या पावसाचाही फटका मोसंबी पिकाला बसतोय दुसरीकडे बाजारात मोसंबीला उठाव कमी मिळतोय पावसाळी आणि थंड वातावरणामुळे मोसंबीला मागणी काहीशी कमी आहे परिणामी मोसंबी दरावर दबाव आला आहे राज्यात सध्या मोसंबीला तीन हजार ते चार हजार रुपये दर मिळतोय मोठ्या शहरातील बाजारात दर जास्त असला तरी उत्पादक पट्ट्यात मात्र दर दबावतच आहेत वातावरण चांगलं होऊन बाजारात मागणी वाढत नाही तोपर्यंत मोसंबी दर दबावत राहण्याची शक्यता आहे असं जाणकारांनी सांगितलं आहे सध्या कापसाची टंचाई असल्यानं दर तेजीत आहेत बाजार समित्यातील आवक नगण्य असून दहा हजार आठशे रुपयांपर्यंत दर मिळतोय तर एम सी एक्सवरील ऑगस्टच्या वायद्यांनी पन्नास हजाराचा टप्पा पार केला आहे शुक्रवारी ऑगस्टचे वायदे पन्नास हजार पाचशे चाळीस रुपये प्रति गाठीने पार पडले तर सिबॉटवर कापूस एकशे पंधरा पूर्णांक ऐंशी सेंट प्रति पाऊंडने विकला गेला हा दर नवीन आवक होईपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त होते पण यंदा कापूस लागवड वाढली मात्र नुकसानही वाढले त्यामुळे उत्पादन गेल्या वर्षी एवढंच होईल असा अंदाज व्यक्त होतोय असं झाल्यास कापसाचे दर तेजीतच राहतील असा अंदाज जानकरांनी व्यक्त केलाय देशात यंदा उर्धाची पेरणी मागील वर्षीपेक्षा पाच पूर्णांक दहा टक्क्यांनी कमी झाली आहे तर मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पिकाला फटका बसला तर उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्येही काही भागांमध्ये कमी पावसामुळं पिकाचं नुकसान झालं त्यामुळे व्यापारी मिल्स आणि उद्योगही यंदा उत्पादनात घट होण्याचा अंदाज गृहित धरूनच व्यवहार करत असल्याचं जाणकारांनी सांगितलं आहे त्यातच भारताला उडदासाठी जास्त पर्याय नाहीत भारताला म्यानमार हाच प्रमुख उडीद पुरवठादार देश आहे बर्मामधूनही काही प्रमाणात आयात होते त्यामुळे उत्पादनात जास्त घट झाल्यास उडीद दराला आधार मिळेल असा जाणकारांनी अंदाज व्यक्त केला आहे देशात सध्या मागणीच्या तुलनेत मक्याचा पुरवठा कमी आहे तसंच खरिपातील पिकाचंही पावसामुळे नुकसान होतंय उत्तर भारतातील काही मका उत्पादक राज्यांमध्ये कमी पावसाचा फटका या पिकाला बसतोय त्यामुळे खरिपातील मका उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यातच सध्या मक्याला मागणी आहे त्यामुळे बाजारात मक्याचे दर तेजीत आहेत राज्यातील बाजारात मक्याला चोवीसशे ते एकोणतीसशे रुपये दर मिळतोय खरीपातील उत्पादन हाती येईपर्यंत मक्याचा पुरवठा वाढणार नाही त्यामुळे पुढील काळात मक्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी सध्या बाजारात बटाट्याचा पुरवठा कमी आहे पश्चिम बंगालमध्ये यंदा बटाटा उत्पादन घटलंय पश्चिम बंगाल हे बटाटा उत्पादनात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे पश्चिम बंगालमध्ये देशातील एकूण उत्पादनापैकी तेवीस टक्के उत्पादन होतं पश्चिम बंगालमधील बटाटा उत्पादन गेल्या वर्षीच्या एकशे दहा लाखावरून यंदा पंच्याऐंशी लाख टनावर आलं आहे यापैकी एकसष्ट लाख टन बटाटा गोदामामध्ये साठवलेला आहे या गोदामांमधून आत्तापर्यंत केवळ बत्तीस टक्के माल बाजारात आला एरवी गोदामांमध्ये एकूण उत्पादनाच्या केवळ चाळीस टक्के माल साठवला जातो या काळापर्यंत तो, तो या बाजारात येतो मात्र यंदा कमी उत्पादन आणि वाढते दर यामुळे बटाट्याची साठेबाजी वाढली त्यामुळे महत्त्वाचा उत्पादक पश्चिम बंगालमध्येच बटाट्याचे दर वाढले आहेत पश्चिम बंगालमधील घाऊक बाजारात सध्या एकवीस ते तेवीस रुपये प्रति किलोन बटाट्याचे व्यवहार होत आहेत हे दर मागील वर्षीच्या तुलनेत साठ टक्क्यांनी अधिक आहेत त्यामुळे उत्तर प्रदेश पंजाब आणि गुजरात या बटाटा उत्पादक राज्यांमध्ये दर सुधारलेत सध्या या राज्यांमध्ये बटाट्याचे घाऊक दर सोळा ते अठरा रुपये प्रति किलोवर आहेत राज्यातही बटाट्याला प्रति क्विंटल सतराशे ते एकवीसशे रुपये दर मिळतो आहे बाजारात आवक वाढल्यास दर कमी होतील मात्र उत्पादन घटल्यानं बटाटा दर पुढील काही दिवस तेजीत राहतील राज्यातही बटाट्याला प्रति क्विंटल सतराशे ते एकवीसशे रुपये दर मिळतो आहे बाजारात आवक वाढल्यास दर कमी होतील मात्र उत्पादन घटल्यानं बटाटा दर पुढील काही दिवस तरी तेजीत राहतील असं जाणकारांनी सांगितलं आहे या बातमीसोबत तुर्तास इथेच थांबू ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला नक्की लाईक करा